70-80 दशकात जेव्हा हिंदी सिनेमात देवानंद, दिलीप कुमार, राज कपूर या हँडसम हंगचा दबदबा होता, तेव्हा एका सोंगाड्याने आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्रातील चित्रपटगृह अक्षरशः दणाणून सोडली. या मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला नवी उभारी दिली ती दादा कोंडके या अवलियाने. विषय कोणताही असो तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा ही त्यांची खास हातो. आये हा शब्द जणू दादांचा कॉपीराईट. मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती म्हणूनच त्यांचे सर्व चित्रपट हे सुपरहिट ठरले. खंडेराव कोंडकेंच्या घरी 8 ऑगस्टला जन्माला आलेल्या दादा कोंडकेंची प्रसिद्धी ही जन्मापासूनच तुफान. ऑगस्ट 1932 गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जन्म झाला म्हणून त्यांचे नाव हे कृष्णा ठेवण्यात आले. पण हा कृष्णा जन्माला आल्यानंतर राहणार की जाणार अशाच अवस्थेत होता, त्यामुळे कोणीतरी दादांच्या कुटुंबियांना त्यांचे नाव बदलण्यास सांगितले. त्यामुळे त्यानंतर कृष्णाचे दादा साहेब असे नामकरण झाले. सोंगाडे ही दादांची पहिली निर्मिती. तब्बल 5 आठवडे पुण्यात आणि 37 आठवडे मुंबईत चालणाऱ्या या चित्रपटाला न भूतो न भविष्यती यश मिळाले. हा चित्रपट त्यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत 16 चित्रपटांची निर्मिती केली. बिच्छा माझी पूरी करा या वगनाट्यापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास चित्रपट सृष्टीकडे वळला आणि सलग 9 रौप्य महोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके या विक्रमांमुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. 1975 दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी पांडू नावाची व्यक्तिरेखा रंगवली. दादा एकदा शिकारीला गेले असताना जोरदार पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर झाडातून गळणारे पाणी पाहून दादांना तर ढगाळ लागली कळ हे सुपरहिट गाणं सुचलं. दादांचं सेन्सॉर बोर्डाशी तर 7 जन्मांचं वैरच. दादांचे चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डाची कात्री हे जणू त्या काळचं ठरलेलं समीकरण. पण दादांच्या युक्तिवादापुढे सेन्सॉर बोर्डाची कात्री ही कायमच गोथट व्हायची. दादा कोंडके हे प्रखर राजकीय वक्ता होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रचार करणारे दादा कोंडके हे अनेकांच्या स्मरणात असतील. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या आणि खळखळून हसवणाऱ्या दादांची कौटुंबिक सुखाची इच्छा मात्र कधीच पुरी झाली नाही. त्यांचं खाजगी आयुष्य हे नेहमीच वादग्रस्त राहिलं. अखेर 14 मार्च 1998 त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने या सोंगाड्याने नकोशी एक्झिट घेतली.